येवला बोकटे येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील पोषण आहाराच्या धान्यास कीड लागल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात। येवला बोकटे येथे आज मंगळवार दिनांक 12 एप्रिल रोजी बोकटे येथील ग्रामस्थांनी स्वामी मुक्तानंद विद्यालयात पोषण आहारासंदर्भात चौकशी केली असता पोषण आहारातील शिल्लक धान्य साठ्यात कीड आढळून आली, म्हणून त्यांनी बोकटे येथील सरपंच, पोलीस पाटील व स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी सुधारित धान्य साठा येण्याकामी संबंधित विभागास पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं। मात्र शिल्लक असलेल्या धान्यसाठ्यात 180 किलो तांदूळ वगळता कीड लागलेले 180 किलो मूग डाळ, 81 किलो तूर डाळ, 131 किलो मटकी, 179 किलो हरभरा, 54 किलो मुगात मोठ्या प्रमाणात भुंगे आढळून आल्याने येथील मुला मुलींचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सुधारित धान्यसाठा त्वरित न आल्यास, संबंधित दोषींवर योग्य कारवाई न झाल्यास माननीय गट विकास अधिकारी येवला यांना ग्रामस्थ व पालकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। यावेळी बोकटे येथील सरपंच प्रताप दाभाडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे येवला तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे, पालक दीपक दाभाडे, गणेश जगताप, दीपक साळवे, ग्रामपंचायत सदस्य विलास दाभाडे, कमलेश दाभाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला। इथं माझे दोन मुलं शिक्षण घेतात शाळेत, तर मी इथं शाळेत आलो असताना मी सरपंच आणि गावकरी गावकरी मंडळी इथं शाळेत आलो असताना मी शालेय पोषणावर चेक केला, तर शालेय पोषणावर चेक केला तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा, शालेय पोषणावर म्हणजे एक कोणत्याही प्रकारे खाण्याचा लायक नाही, तांदूळ वगळता कोणताही खाण्याचा लायक नाही। दोन तीन दिवस झाली तर शालेय पोषणाची गाडी आली, गाडी आल्यानंतर सरांनी काय सरांनी त्यांच्या रेकॉर्डनुसार जुना माल शिल्लक असला, जुना माल आमच्या शिल्लक आहे म्हणून नवीन माल त्यांनी परत पाठवून दिला। आमचं म्हणणं काय होतं, तुमचं जर तुमच्याकडे खराब माल याच्यात शिल्लक होता ना, तर तुम्ही त्यांना आधी सांगायचं आमच्याकडे खराब माल आहे म्हणून, नवीन जो माल आहे तो पूर्ण उतरून घ्यायचा। म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुमच्याकडे जुना माल जो शिल्लक आहे तो मुलांना घालायचा, म्हणजे खराब मुलांना माल घालायचा, म्हणजे विद्यार्थी आजारी पडले, विद्यार्थ्यांना कमी जास्त काही झालं त्याला जबाबदार कोण राहणार आहे। इथं सगळं गोरगरिबांचे मुलं शिक्षण घेतात, त्याच्यामुळे आमची अशी मागणी, संबंधित जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे अशी आमची। आज आम्ही मुक्तानंद शाळेमध्ये आल्यावर आम्हाला असं आढळण्यात आलं की आम्ही धान्याचा स्टॉक चेक केला की धान्याच्या स्टॉकमध्ये खूप निकृष्ट दर्जाचे धान्य असल्यामुळे तो मुलांना खाण्यालायक नाही, आणि आम्ही सरांना त्याबद्दल विचारले, सर मला बोलले की मी तक्रार केली आहे वरती, सरांना म्हणलं हा माल शिजू नका तुम्ही, कारण ह्याच्यात कीड लागली, भुंगे वगैरे सर्व खराब झालेला माल। सर बोलले की मी 4 दिवस धुवून वाळवतो, सरांना म्हणलं 4 दिवस वाळवण्यापेक्षा तुम्ही लेखी स्वरूपात तक्रार द्या, कुठल्या तक्रारी लिहायची, 10 माल मी उतरवला असता, नवीन स्टॉक सर बोल नवीन स्टॉक आला तर तुम्ही काही उतरवला नाही, म्हणलं का उतरवलं नाही, म्हणजे पाठीमागचा स्टॉक राहा माझ्याकडे शिल्लक आहे अजून। मग सरांना हे बोललो मी का तुम्ही शिल्लक येतो तो उतरून घ्यायला पाहिजे, त्यांना हा लेखी स्वरूपात 5 दिवसांनी कळवलं पाहिजे मला। जोपर्यंत या खराब मालाची विल्हेवाट लावल्या जात नाही तोपर्यंत नवीन कुठलाही अन्नधान्य शिजवण्यात येऊ नये, कारण ह्यापासून मुलांना खूप त्रास होऊ शकतो, अनेक आजार होऊ शकतात, कारण